वेलकम बैक टू माय चैनल। चला आता आम्ही निघालो आंब्याच्या बागेत। क्यों मां असता आता बहू आहे बहू बहू आहे बहू तूच पुढे बसली आहे बघ असता फोटोज बघा रो असता पुढे बघ कसं आहे बोवाय बघ बोवा मोर कस दिसत खत आपला आहे ना काय म्हणता मग काय नाही आता सुगंध आला खताचा असता मग किती दिसला का असता आम्ही आता निघालो आंब्याच्या बागेत। संध्याकाळी दिवसा यायला झालं नाही। नॉर्मली ह्यांच्या सोबत मला कधी यायला भेटतच नाही दिवसा, कारण हे फुल बीज असतात तुम्हालाही माहिती सगळ्यांना, बघल तेव्हा बागेत असतात पपई मध्ये मोसंबी मध्ये होय की नाही। आता आपण एक दोन मिनिटात जाईल ना बागेमध्ये आले ना। गाडी कुठे लावायची बागेत कुठे जाणार तुम्ही डायरेक्ट बागेत आलो आंब्याच्या बागेत। हवा आंबे हवा आंबे अयो किती मोठे झाले तो लगेच दिदा इकडे बघ की नाही काय एवढे कसे ना माझ्या पिठा भरलेत सगळ्या सेंटर मध्ये फुल तुम्ही भीती घातले हो किती मोठे आंबे झाले तो हो होय क्या हो एकच मिनिट हा बघ तू मोठे झाले ते तिकडे आहेत भारी वाटतंय यायला बागेत तुम्ही सोबत असला तर जास्त छान वाटत होय की आम्ही आलो होतो तेव्हा जरा लईच लहान होते हो तसं आहे किती दिवस झाले मम्मीन मी आलेलो बॅगिंग करायची होय का बॅग लाव थांबायचं काय तुझं थांबाय की जरायचं एकच मिनिट हा थांबतो मी तसंच थांबा हाय 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 दिदा हाय कर का हाय कर मम्माला हाय आलो दादा कुठं गेला आमचा कसं वाटतंय अंधारात मळ्यात यायला बघ किती अंधार आहे सगळीकडे असं करतो मी जातोय सोडून सगळं तू होय 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 पळत की गाडीच्या माग काय असता काय झालं असतं किती घाबरली मी तिला थांबा थांबा त्याच्या चेहऱ्यावर टॉर्च बघा दिसतात ना सगळे काय दिसते अंधारच दिसतोय आम्हाला तर बघा अंधार आहे अंधार लाईट लावताय का बाई किती चमकायला लागली त्या
ही बघा आरो खूपच भे लागलाय केसातलं सगळं अडकलंय झाडांचं ती मोहरच ही आहे ना आणि ती तोंड येताना जरा थोडस जास्त हे होत होत ना लेज घाबरले मला तर सोडच नाही असत काय ते आंब्याचं मोहर अडकलं नाही निघून जाते काय नाही टेन्शन त्याचं राहू दे निघून जाते एवढं काय नाही झाडलं निघून जाते हाताला लागायला लागलं टेमा टेमा सोडून जाऊ का आम्ही तुला तर आधीच घाबरलं सोडून जाय घाबरले असत काय झाले ग येतानंतर एवढी एक्साइटेड होती आता काय झालं असता कुठे जायचं जाऊया की घरी एवढ्या अंधार कशाला इथं थांबायला नाही नाही म्हणजे डायरेक्ट सरळ वाटेने जायचं का इकडच्या प्लॉट मधून जायचं नाही ना आता जाय आलेल्या वाटेने जाऊ की माघारी जाऊया चला काय रे आरो आस्ता पण घाबरली बघू आस्ता जायचं ना घरी आता जायचंय का नाही एक मिनिट आहे की मी तच आहे काय झालं एवढं का घाबरायला लागलंय आहे की तर सगळे होय पल्लो चला चला घाबरायला लागली काय म्हणते हो काय म्हणते दिदा काय म्हणते असता इकडे इकडं काय म्हणते बघू ऐ मला भीम आता आमचं फिरून झालंय चक्कर मारून आंब्यात आता आम्ही निघतोय घरी घरी जायचं ना डायरेक्ट आता जातोय घरी कारण खूप लेट झालंय 8:30 वाजलेले असंच आलो होतो फिरत फिरत काय म्हणताय मग का हो हवा जरा थंड आहे ना गाडीवरती जरा जास्तच थंडी वाजते हो मलाही जरा गार लागायला लागलं जास्त तुला कशाची थंडी वाजते तू तर जर्किंग घालून आलायस की हो असताना पण जर्किंग घातलंय असताना नाही थंडी वाजत नाही की नाही मल्लिका नाही मल्लिका आंबा अच्छा होय का मला माहित नव्हतं तसली पण जात असते आंब्याची एकदम मोठा होते ना एकदम टेस्टी लागते तसे टेस्ट किती भारी लागत होती दशेरी कुठे आहे कुठं मग काय त्या दिवशी खरं आपण ते ही काढताना काढायला पाहिजे होतं व्हिडिओ ब्लॉग मस्त झाला असता संध्याकाळी रस्ताने खराब आहे हा इथं मला खरंच लय दिवस झालं वाटत होत तुमच्यासोबत यावं इकडं पण काय तुम्हाला टाइमच नव्हता ना काय करायचं मग काय तरी कसं दिसतंय जंगल असलं तर का जंगल
काय नको भीती घालू नका उगाच परत घाबरते परत परफ्यूम आलाय कसला वास येतोय बापरे वासला बेकार मी कोरे धरलं होता मला वासला धरलं होतं थोर होय का नको तिथं आले सोबत पोचलो मग आता घरी आलो ना मग कशी करत होती कशी करत होती मग लय घाबरलेली करत होती कुठं बोऊ आलाय होय काय म्हणताय मग आता काय राहील अजून तुझं बाला तू तिचं घालतो म्हणून तिचं तुला घातलं काय म्हणते बोला की काय आता भूक लागली भरपूर मला पण लय भूक लागली. तुम्हाला आमचा आजचा हा छोटासा नाईटचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया नेक्स्ट.